महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज. गणपती बाप्पा मोरिया, नमस्कार. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम 24 न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते. या स्पर्धेसाठी आपले प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज. लाडाचा गणपती गणेशोत्सव मंडळ येथे आता आपण आलेलो आहे जे मगदूम गल्लीमध्ये आहे आणि तुम्ही बघताय की खूप सुंदर अशी मूर्ती आहे. काहीतरी वेगळे पण दिसतंय ना नक्की या मूर्तीमध्ये, तेच काय आहे ते आपण जाणून घेऊया. मंडळाचे सगळे सभासद आता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. मला सांगा की ही थोडीशी बघताना काहीतरी वेगळं जाणवतं या मूर्तीमध्ये, तर ते काय वेगळेपण आहे? वेगळेपण म्हणजे ही मूर्ती साधारण 2002 बसवायला सुरुवात केली. हा दोन भुजाची मूर्ती आहे. महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती कुठंच नाही आहे. मंडळाने ही सुरुवात केली आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे आणि मंडळाला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये हे गणपती बसवले जातात. जसं सुपारीपासून बनवली, काचेपासून बनवली, परत मोत्यापासून बनवली, असे भरपूर काही काय आहेत, पानापासून, वाळूपासून असं बसवलेलं आहे आणि नवसाला पावते. पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी आमच्या मंडळाव्यतिरिक्त हा दोन हाताचा मूर्ती नाही आहे. असे कधीपासून बसवायला सुरुवात केलेली? 2002 पासून सुरुवात केली. हा 2000 आम्ही जवळजवळ त्यावेळेस 11 जण होतो. आज जवळजवळ मंडळाचे 40 ते 45 कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांना नवसाला पावते, त्यामुळे मंडळात श्रद्धा भरपूर आहे. मुलांची श्रद्धा आहे, सगळे श्रद्धेनं भक्तीनं इथं लोक पण आवर्जून बघायला येतात. सांगली जिल्ह्यातून लोक बघण्यासाठी येतात की गणपतीचं यावर्षी काय आकर्षण आहे. म्हणजे यावर्षी आम्ही वर्ल्ड कपची थीम केलेली आहे. वर्ल्ड कपच्या थीममधून तिरंगा हा आम्ही मूर्ती बनवलेली आहे. म्हणजे मूर्ती तुम्ही जेव्हापासून सुरुवात केलेली आहे गणेशोत्सव मंडळाची, तेव्हापासून ही एकच मूर्ती, एकच पॅटर्नची असते. स्वतःचा मंडळाची पॅटर्न आहे. मंडळाचा स्वतःचाच पॅटर्न आहे, हा मोल्ड आहे. आणि ही मूर्ती आम्ही दुसऱ्या कोणाला देत नाही आणि हा स्वतःच मंडळाकडेच आहे आणि ही एकच मूर्ती बसवतोय आणि ही आता शेवटपर्यंत अशी एकच राहणार, याच्यात बदल होत नाही. असं नक्कीच, जसं त्यांनी ते आता म्हणाले की ही मूर्ती वेगळी आहे. लंबोदर स्वरूपातली ही मूर्ती आहे, दोन भुजांवाली ही मूर्ती आहे आणि यंदा आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर त्याच धर्तीवर त्यांनी तिरंगा ही थीम केलेली आहे. खूप सुंदर अशी ही गणरायाची मूर्ती आहे. नवसाला पावणारा हा गणपती आहे आणि मी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनीही नक्की याच्या दर्शनाला इथंपर्यंत यावं. लाडाचा गणपती म्हणून जो प्रसिद्ध आहे त्याच्या दर्शनाला तुम्ही सगळ्यांनी नक्की यावं अशी पुन्हा एकदा विनंती.